तालुक्याला दोन दोन आमदार असताना या आठपाडी तालुक्याचा काही विकास झालेला दिसत नाही असं वाटतं तुम्हाला? बघा, आमदार कोणी घावना, पण तानाजी पाटलाला आमदार करायला पाहिजे एवढं मला कळते, बाकीचं काय नाही। तालुक्याला आमच्या खरा नेता नाही आहे कोण। तस ह्या माधुरज्योतनी आम्हाला लांब न पाणी तळ्यातले डावले। जेके सुपर स्ट्रॉंग सीमेंट, बिल्ड सेफ। जेके सीमेंट अपनी बुनियादे सॉलिड। जेके सीमेंट है सॉलिड। काय तुमच्या समस्येत? समस्या काय? तळ्याला पाणी नाही, शेती तर लांबच राहिली। काय मतदान निवडून आले पण इकडं आम्ही रडून सांगू शकतो आम्हाला खरोखर पाणी नाही, आम्हाला पतलं पाणी। पाणी दिलं तर तुम्ही गावात येऊ शकता, नसेल तर गावात तुम्हाला यायचा अधिकार नाही। हे विठ्ठलापूरमध्ये बोला बिनधास्त, तुमच्या आमदारांचा पंचनामा पहा फक्त माळदेश प्राईम वर। बोला बिनधास्त, तुमच्या आमदारांचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये आपण लोकांशी बिंदास्तपणे बोलणार आहोत। आज आपण आहोत आटपाडीतील मुख्य चौक साठे चौकामध्ये, तर या भागातील लोकांचे आपण बिंदास्त बोलणार आहे। चला तर मग आपण बोलूया बिंदास्त। नाव सांगा तुमचं? माझं नाम देव सदाशिव लांडगे। बर, खानापूर आटपाडीच्या आमदारावरती तुम्ही त्यांच्या केलेल्या कामावरती समाधानी आहे का? आता कसं आहे, समाधानी हाय बी म्हणता येते आणि नाही बी म्हणता येते। कारण इथं काय, एक आमदार निवडला पाहिजे, एकाला निवडायचं पाळ्या इथे। बर, मग बदलायचा काय विचार आहे का नाही तुमचा? या वर्षी बदलणार की? बर, 2024 ला आमदार बदलणार। कोण होईल असं वाटतं तुम्हाला? तसं काय सांगू शकत नाही। इच्छुक कोण कोण आहेत, काय चर्चा आहे का नाही तुमची? आता इच्छुक सगळे वरची दोघ आहेत, हितली आहे ती। तालुक्याला दोन दोन आमदार असताना या आटपाडी तालुक्याचा काही विकास झालेला दिसत नाही असं वाटतं तुम्हाला? आमदार कोणी घावना, पण तानाजी पाटलाला आमदार करायला पाहिजे एवढं मला कळते, बाकीचं काय नाही। कारण का, जाग्यावर काम आहे बघा त्यांचं। एखादं काम घेऊन गेलं तर जाग्यावर फोन करून लगेच काम पत्ते करणार। आमदाराला किकून गेलोया, आमच्यातला एखादा आमदार झाला पण कुठे बिघडलं? आता जो मानगंगा सहकारी साखर कारखाना आहे तो त्यांच्या ताब्यात आहे, काय त्याची परिस्थिती? चांगलं करणार, आता विशेष नाही, चालू होईल असं वाटतं। हो हो, होणार 100%। आता दिपळ चालू होते सीजन, त्यात काम चालू आहे का? त्याच्याबद्दल चालू आहे, सध्या चालू आहे, गाळप होईल, क्लिनिक वगैरे चालू आहे। होय होय, गाळप होईल, चालू। नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि आमदारावरती समाधानी आहात का? तालुक्यात दोन दोन आमदार आहेत, काय काम आहे त्यांचं, काय बाकी आहे काम? कोंडे बलांडगे। आता आमदाराच्या बाबतीत बोलायचं झालं, तालुक्याला आमच्या खरा नेता नाही आहे कोण। असा काम करणारा, खरा नेतृत्व करणारा नेता चांगला असावा, तडफदार नेता आहे, पण त्याच्या पाठीशी सगळ्यांनी राहावायची एवढीच इच्छा। तालुक्याचा नेता तानाजी पाटील, त्याचं नेतृत्व चांगलं आहे, पण त्याच्या पाठीचे सगळ्यांना राहिलं तर आमच्या तालुक्यात म्हटलं तर आमच्या पुरता तो नव्हता चांगलं। आता चांगलं काम करेल असं? तालुक्याला दोन आमदार आहेत, एक विधान परिषद, एक विधानसभेचा, सक्षम कोण आहे? सक्षम विधान परिषदेचा कोण? विधान परिषदेचा आणि दोन्ही सक्षम आहे, दोन्ही सक्षम काम करणारे। कोण तेवढ्या ताकदीनं विधान दोघही ताकदीनं जाणारे म्हणतात? जीवनदायी आटपाडी तालुक्याची टेंभू योजना, याला पाठबळ देण्याचं काम कोण करते? जनता काम करते। आज तालुक्याला पाऊस नाही, काय नाही, चाऱ्याचा प्रश्न आहे, हा दुष्काळीच, पूर्वीपासून हा दुष्काळीच आहे। या दुष्काळी तालुक्याला चांगलंच नेतृत्व करणारा, तडफदार करणारे हे दोनच माणसं आहेत। कोण आहेत ती माणसं? पडळकर एक आणि आमचे तानाजी पाटील, दोनच नेतृत्व करणारी चांगली माणसं आहेत। आता उद्याचा आमदार कोण हवा असं वाटते तुम्हाला? आता ते जनतेच्या इच्छेचा प्रश्न आहे, जनता काय करेल काय सांगता येणार नाही। आटपाडीचे आमदार कोण आहेत? आटपाडीचे, खानापूर आटपाडीचे अनिलराव बाबर। बर, त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल, कशा पद्धतीचं काम आहे त्यांचं? चांगलं कार्य, चांगलं काम आहे। आटपाडी तालुक्याला दोन आमदार आहेत, विधान परिषदेचे, विधानसभेचे, दोघांच काम कसं आहे? चांगलं आहे दोघांचं। जे स्थानिक आमदार आहेत, आता 9 वर्ष झाले, तर अनिल भाऊंचं काम कसं आहे, त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी आहे। जे आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत मला माहिती आहे का?
अनिल बाबर बर त्यांच्या कामावरती तुम्ही समाधान आहे का? त्यांनी कशा प्रकारे काम केलेत आणि किती टाइम आमदार होते ते? थोडीफार समाधान आहे ती, थोडीफार नाही ती. बर, टेंबूच पाणी मिळालंय तुम्हाला? अजून तर नाही आमच्या भागात आलं. बर, आमच्या मळ्याकडे नाही आलं. पुढच्या वेळेस कोण आमदार होईल तसं काय सांगताय तू? त्यांनी केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहे? कसं आहे, सगळीच समाधानी म्हणता येत नाही ना. त्यांनी एखादा आटपाड तालुक्यात केलेलं असं मोठं काम सांगू शकता? छोटी मोठी रस्त्याची काम झाली ती. आटपाड काय मोठं काम केलेलं नाही, ठिकाणचित केलं. हाय, बरं आहे. कोण आमदार? आमदार कोण आहे? अनिल बाबर. अनिल बाबर आपलं तानाजी पाटील. बर, आमदार कोण आहे दोघांपैकी? अनिल बाबर. अनिल भाऊ बाबर, त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय की. कधी भेटलाय का त्यांना तुम्ही? होय. तुमचं नाव सांगा. जगन्नाथ रामचंद्र सरकर. गाव कुठलं? तळेवाडी. तळेवाडी. आमदानी काम केलेत का? त्यांच्या पद्धतीने काम चालू आहेत, काम केलीत. बर, तळेवाडी एखादं त्यांना केलेलं असं काम? सभा मंडप असले, कारकोळ किरकोळ, त्यांच्याकडे पेंडिंग आमचं रस्त्याचं काम चालू, म्हणजे पंतप्रधान योजनेतून चालू आहे, त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. बरं, त्यांनी केलेल्या कामावर समाधानी आहे? शेवटी जे काय केलंय ते त्यांनी केलंच. कसं काम आहे त्यांचं? काम नाही असं कसं म्हणता येईल. तालुक्याला दोन आमदार आहेत, एक विधान परिषद, एक विधानसभेचा. पुन्हाच काम जोरात आहे असं वाटतं तुम्हाला? तसं कसं आहे, कामाचा माणूस गोपी जनपदाचा. बर, काय केले असं? जनतेसाठी, जनतेसाठी मिळून मिसळून किंवा काय जरी असलं तर जनतेसाठी तो चांगला किंवा विषय मांडणारा आमदार आहे. बर, जनतेचा काही विषय असला, विधान भवनात वगैरे जे काय म्हणजे उठाव करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात तसा तो एक नंबरचा माणूस आहे. त्यामुळं मला आपल्या तालुक्यात आमदार कोण माहित आहे? अमर शिवाय देशमुख आमदार. बर, आता सध्या होणार का? नाही, आता सध्या कोण आमदार आहे स्थानिक आमदार? अनिल बाबर. अनिल भाऊ बाबर. बर, कोण व्हावं असं वाटतंय तुम्हाला? अमर सिंह देशमुख. का वाटतंय? काम चांगलं. काम चांगलं आहे. काय काय केले? काय काय केले? स्कूल बांधले, रस्ते, पुणे व्यायाम शाळा, क्रीडा स्कूल, कोहिम प्लांग. बर, परत ना क्रीडा स्कूल, परत रस्ते, अवजड कामे, लगोद शेती कामे केली अनिल भाऊ बाबरांबरोबर. त्यामुळे ऋणी आहे मी अनिल भाऊ. अनिल भाऊ बरोबर. चांगलं काम आहे त्यांचं. चांगलं काम आहे करताना. भाऊसाहेब कोटलकर म्हणून. आता उद्या समजा उभा राहिले तर मतदान करणार आहे का तुम्ही? मतदान योग्य दिसेल ते आम्ही करणार, तसं काय करणार नाही. त्यांच्या कामावर खुश आहे का तुम्ही? हाय, खुश आहे का? खुश आहे 100%. 100%. यशस्वी. बोला की बिंदास, बोला, नाव सांगा. अनुज चौथे. अनुज संजय चौथे. किती वेळेला शाळेला? आम्ही 12वीला. 12वीला. आपल्या तालुक्याचा आमदार कोण आहे? तालुक्याचा आमदार कोण आहे? अनिल भाऊ बाबर. अनिल भाऊ बाबर. त्यांच्या कामाबद्दल कसं, म्हणजे काय काम केले त्यांनी तालुक्यात, काय योजना राबवल्यात, काय विद्यार्थ्यांसाठी काय योजना केल्यात का तालुक्यात? आता खूप काही योजना आल्यात, जसे आता आटपाडी तालुक्यात गटर करायचं काम चालू आहे. अजून चांगलं काम आहे त्यांचं. हो, चांगलं. उद्या भविष्यात तुम्ही मतदार आहे तर उद्या कोणाला निवडून देणार आहे तुम्ही? उद्या आलो तर त्यांना निवडून देणार. त्यांच्या कामावर समाधानी आहे? हो, समाधान. तालुक्याला दोन दोन आमदार आहेत, कोणत्या आमदाराचं काम चांगलं वाटतंय तुम्हाला? आता दोघांचं पण काम चांगलं आहे, पण आता सध्याला सत्तेवर आहेत, त्यांचं पण काम चांगलंच आहे. आमदारांनी केलेल्या विकास कामाबद्दल या विठ्ठलापूर गावातील नागरिक समाधानी आहेत का आणि त्यांच्यावरती खुश आहेत का? या आटपाडी तालुक्याला दोन आमदार आहेत, एक विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे आमदार. विधानसभेचे आमदार अनिल भाऊ बाबर आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, असे या तालुक्याला दोन दोन आमदार लाभलेले आहेत. आणि या दोघांच्या माध्यमातून आटपाडी तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे का याच्यावरती आपण या नागरिकांच्या मार्फत, या विठ्ठलापूर गावकऱ्यांच्या मार्फत आपण या आमदारांच्या कामावरती नजर टाकणार आहेत. तर आपण त्यांना विचारूया की खरंच आटपाडी तालुक्याचा विकास झालेला आहे का. नमस्कार, तुमचं नाव सांगा. आणि आमचं आमदार अनिल बाबर आणि पडळकर. बर, तालुक्यामध्ये कोणकोणते विकास कामं केलेले आहेत आणि त्यांच्या विकास कामावरती तुम्ही समाधानी आहात का? आम्ही कसं समाधानी होणार? आम्ही समाधानी होणार नाही, कारण काय आहे तर बापल्याक दोघ जणी असतात. काय बापल्याक दोघ जणी असतात. मग बाप का म्हणतो, मला काम आहे, मी चाललोय बाहेर. मी बाहेर चाललोय म्हटल्यानंतर पोरग्याला काय सांगतो, घोड्याला पाणी धावणे. काय म्हणतो? घोड्याला पाणी धावणे.
मग बोरगा का करतो घोडा घेऊन जातो लांबन पाणी धावतो. तस ह्या माधुरज्योतनी आम्हाला लांबन पाणी तळ्यातलं धावले आम्हाला कोणी नाही आलं लक्ष. त्यामुळे आमचा त्यांचा काही संबंध नाही. पुढच्या बारीने बघू काय असेल. पाणी कुठं आहे तळ्यात नाही इथे येते अजून तळ्यात नाही धावत्यात पाणी. बा आता आमदार मग आता काय कोणत्या आमदाराने तुम्हाला असं लांबून पाणी दाखवलं. आता जी येणार आतापर्यंत आम्हाला लांबूनच आहे कित्येक वर्ष आमदार झाले ती. बर त्या आमदाराच्या कामावरती तुम्ही खुश आहे का. कशाच खुश आहे पाणी नाही तर काय. 2024 येणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदारांना संधी देणार आहे का. आता संधी द्यायची का नाही द्यायची आता पुढचा प्रश्न आहे ना. आम्ही नाराज असलो संधी कोणाला द्यायची आम्ही ठरवू ना. आटपाडी तालुक्याला दोन आमदार आहेत. आमदार भाजपचे आमदार गोपचंद पडळकर आणि शिंदे गटाचे आमदार आहेत अनिल भाऊ बाबर. त्या दोघांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात. आम्ही वाळून चाललोय ना आता दोघं तिघांचं काय संबंध. तर मामा आहे मामा तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा. माझं नाव चंद्रकांत वसंतबाळ राणा इटलापूर तालुका आटपाडी जिल्हा सांग. आपल्या तालुक्याला दोन आमदार आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे. आमदारांनी तसं अनुभवून काम चांगलं केलेलं आहे त्यांच्या काळात टेम्पूच काम तिन्ही केलेलं आहे. बरं आता तुमच्या शेतापर्यंत आटपाडीची जीवनदायी असणारी टेम्पू योजना या टेम्पू योजनेला बळ देण्याचं काम कोणी केलं. हे भाऊनच आमदार त्याचा पाठपुरा केलेला. बरं आता तुम्हाला टेंबूचं पाणी मिळाले. नाही पाईपलाईन चालू. आज तालुक्याला दुष्काळ पावसानं थोडासा उशीर केलाय आणि आज तालुक्यामध्ये दुष्काळ आहे. पाण्याची टंचाई जाणवते. पाणी टंचाई झाली. टंचाई झाली. जनावरांना पिण्याचं पाणी असेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल तर याबद्दल काय सांगाल. याबद्दल म्हणजे पाण्याचं काय नव्हतं पाणी नव्हतं. बरं आता पाणी प्यायलं ना. प्यायला नाही. सध्या काय टँकरची परिस्थिती आहे. टँकर बी नाही. त्या हिरे सोडतो हिरे पाणी येते वाटर सप्लायच ती पाणी इकडे येतो. बरं शेतीचं काय विषय पिण्याचं पाण्याचं. पिण्याचं पाणी जाणार पाणी शेतीचं काय. शेती आहे कोरडे पडले. बरं त्याला पाणी नाही काय ना शेतीला. शेतकरी का शेतकऱ्याचे. बरं पाण्याचाच प्रश्न आहे. पाण्या दुसरं काय नाही. पाणी प्रश्नच आहे तेवढा. बोला मामा नमस्कार. तुमचं नाव सांगा. नमस्कार. गाव कोणतं. नमस्कार नाथा तुकाराम बाळ. मी हॅलो या आमदारांच्या कामावरती समाधानी आहात का. नाही नाही. भविष्यामध्ये तुम्ही त्यांना संधी देणार आहे. टेम्पू योजनेचं पाणी अजून त्यांनी सोडायचा प्रयत्न केला नाही. ओढ्याला दुष्काळ लांबलाय म्हणजे पाऊस लांबलाय पेरण्या झालेल्या नाहीत बिलकुल. हा जो खरीपचा हंगाम आहे बाजरीचा तेलंगण सरकारनं शेतकऱ्याला 10 लाख रुपये दिले. बरं या शिंदे सरकारनं 1 रुपया नाही दिला अजून. सरकार तेलंगणामध्ये कर्जमाफी झालेले शेतकऱ्यांची तेलंगण सरकारनं काय केलं 10 लाख रुपये जोडताना. बरं ह्या सरकारनं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आणि म्हणतात आम्ही वाऱ्यावर सोडत नाही. सगळं वाऱ्यावर सोडला शेतकरी वाऱ्यावर सोडला. आज महाराष्ट्राचं राजकारण बघताय की तुम्ही कोण या गटातून त्या गटात जातोय कोण त्या गटातून या गटात येतोय. खेळ चाललाय जनतेच काय. जनतेला कोण वाली. आटपाडी तालुक्याची जीवनवाहिनी असणारी टेम्बू योजना या टेम्बू योजनेचं पाणी तुम्हाला मिळाले का. नाही नाही. अजून आमच्या शिवाजी आत बिलकुल एक थेंब सुद्धा आला नाही. पाण्यापासून टेंबूच्या पाण्यापासून तुम्ही वंचित आहे. काही भागांना टेंबूचं पाणी मिळालेलं आहे काही भागांना मिळालेलं नाही. इकडे आमच्याकडे काहीच नाही. अजून एक टेम सुद्धा आला नाही. पिण्याच्या पाणीचं लपड आहे ते. आता सध्या काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाणी. आता काय 8 दिवसात 15 दिवसात एक वेळ येते पाणी. टँकर चालू आहेत का. टँकर बी नाहीत. जनावरांच्या चाऱ्याचा काय प्रश्न आहे. जनावर चारे काय आता लोक लागले ते जिथं एक पिंडी टाकायची तिथं 4 ताटं टाकून जगवतात. तुम्ही जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाकडे कशा पद्धतीने मागणी कराल. काय जनावर चालू करावं होत्या. JK सुपर स्ट्रॉंग सिमेंट बिल्ड सेफ. JK सिमेंट अपनी बुनियादें सॉलिड. JK सिमेंट अपने वादे सॉलिड. JK सिमेंट है सॉलिड. आतापर्यंत 2 टर्म अनिल भाऊ आमदार आहेत. जनतेच्या अजून समस्या सुटलेल्या नाहीत का. पाणी आलं आम्हाला त्याला दुसरं काय नाही. पाणी आम्हाला म्हणजे टँकर बिना काय नाही. आराम करावा जागेवर बसून आपल्या ज्याला निवडणूक लढवायला पाहिजे. दुसऱ्या जवान पोरसण्याला संधी दिली पाहिजे का. नको नाही पेपरला रोज येत 50 कोटी
काय नाव सांगा तुमचं? अमोल चंदन सर. गाव कोणतं तुमचं? हेच विठलापुरच. विठलापुर काय आमदारांवरती खुश आहे का? नाही काय आमदारचं काम नाही म्हणजे आटपाडी तालुक्यात. इथं जसं निवडून या लोकांनी दिले तसं इथे भेट द्यायला सुद्धा आले नाहीत आमदार अजिबात. सध्याचे अनिल भाऊ आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. त्यांनी आधी काम केलं राष्ट्रवादी मध्ये होते तेव्हा थोडंफार या कॅम्पेनचं त्यांनी काम केलं नाही असं ना. ज्याला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शेंडे गटात तेव्हापासून त्यांनी इकडे दुर्लक्षित केलं. म्हणजे तालुक्यावर दुर्लक्ष आहे. पूर्ण आटपाडी तालुक्यावरच दुर्लक्ष आहे. खानापूरचा विकास केलाय का? आटपाड्यावर तालुक्यावरती दुर्लक्ष आहे. खानापूरमध्ये त्यांनी विकास भरपूर केला त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रॉपर. तुम्ही विठलापूर या गावचे? या गावचे विठलापूर. बर आटपाडी खानापूरचे आमदार माननीय अनिल भाऊ बाबर. बाबर हा. तर या आमदारांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? आमदारच्या कामावरती समाधानी आहात का? काय काम केलेत? काय काम केली काय सांगावं तुम्हाला? तालुक्याला दोन दोन आमदार असून तालुक्याचा विकास झालेला आहे का? तालुक्याला एकाच आमच्या आटपाडीत तर काय नाही झाला एवढा. विठलापूर गावात मला त्यांची ह्यात कुणाल दोन्ही आमदाराकडून तुमच्या गावामध्ये एखादं काम झालंय काय? मतदान निवडून आल्यापण इकडे आलं बस बाकी काय नाही. निवडणूक झाल्यापासून त्यांनी कधी आपल्या गावाला आलेच नाही बस एवढंच. मामा नमस्कार तुमचं नाव सांगा. नमस्कार पांडुरंग गणपती बाड. बर आमदारांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? नाही. जे आटपाडी तालुका आटपाडी खानापूरचे आमदार अनिल भाऊ बाबर आहेत त्यांना टेंबूचे जनक म्हटलं जातंय. तर या टेंबूचे जनक असणारे अनिल भाऊ बाबर यांनी तालुक्यामध्ये टेंबू योजना सक्रिय केले का? पाणी नाही मिळालं आम्हाला गावाला पाणी नाही. दिगंची पिटला तरी नाही पाणी. टेंबूचं जनक असणार का? पण पाणी नाही. आता सध्या कोरडा आहे ओढा. पावसानं विलंब केलेला आहे. पाऊस पडला नाही. तालुका आज दुष्काळाच्या खाईमध्ये आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल तर तुम्ही शासनाकडे कशा पद्धतीनं मागणी करणार आहे? चारा छावणीची मागणी केली तर मिळू शकत नाही ना. आणि आमदार दोन्ही तालुक्यांचे असल्यामुळं ते त्यांच्या तालुक्याचं बघतील. आटपाडी आटपाडीच काय बघत नाही काय. तसं तरी एवढं काय म्हणावं असे काय काम एवढी झाली नाही तालुक्यात. एखादं प्रमुख काम आहे का ते अजून राखडलेलं आहे? काय तालुक्या मानून काय विकास नाही. एवढं म्हणजे तालुक्यात जसं जसं असते तसं काय एवढं. तालुक्यासाठी एखादी MIDC व्हावी असं वाटतंय का? वाटतंय मस्त वाटतंय. MIDC व्हावं मोठा एखादा उद्योग व्हावा काय तरी रोजगार हे काय हो असं वाटतंय ना सगळ्याला. कुणाला बी वाटत ना काय तर उद्योगधंदा असलं तर काय कुणाला नको आहे. काय तालुक्याचे आमदार त्यांच्या कामावर कसं म्हणजे बघताय तुम्ही त्यांच्या कामावर? हाय की काम चांगलं आहे की दोन्ही पण आमदारांचं काम चांगलं. तालुक्यात निधी खेचून आणण्यासाठी कोण रेसमध्ये? दोन्ही पण आमदार त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. काय विकास केलाय आटपाडी तालुक्याचा? आहे रस्त्याचं पाण्याचं ह्याचं ते काम चालू आहेत. तालुक्यात जीवन या टेंबू योजना अजून काही गावात पाणी पोहोचलं नाही काय नाही असा चाऱ्याचा प्रश्न उद्भवला आहे. मग चारा डेपोसाठी कृषी बाजार समितीचे सभापती आहेत संतोष पुजारी. संतोष भाऊ यांनी तहसीलदारांना निवेदन पण दिलंय तसं. आणि आपला प्रमुख आमच्या दृष्टीनं प्रश्न आहे पेठेतल्या रस्त्याचा प्रश्न आहे. आटपाडी तालुक्यातल्या पेठेतला रस्ता चांगला व्हावा म्हणजे त्या पेठेतल्या दुकानदारांचं कसं सगळे पेठेतले दुकानदारी संपत आले. अनिल भाऊ 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष होतील आता आमदार घेऊन पण पेठेतल्या रस्त्याचा अजून काय प्रश्न मिटला नाही. तर काय त्यांचं ऑफिसचं प्रोसिडिंग काय असेल प्रोसेस काय असेल? कारखाना चालू झालाय. शेतकऱ्यांना ऊसाला त्यांच्या लगेच उचल मिळत्या लोकांना रोजगार मिळेल चांगलीच गोष्ट आहे. या अगोदर कारखाना बंद होता एवढ्या दिवस त्याबद्दल काय सांगा? काय आता कारखान्याचा विषय एवढा काय त्याचा आपल्याला डिटेल माहिती नाही. कारखान्याची काम चांगलं केलंय काय हरकत नाही. पण आमचा पहिला प्रश्न असा आहे की ज्या वेळा 92 साली क्रांतीवीर नागनाथ नायकोडे यांनी पाणी चळवळ चालू केली आणि त्यांच्या संदर्भात जे पाणी आलं टेंबूचं पाणी त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत प्रथम करू आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांचं करू. आटपाडी तालुक्याची जीवनवाहिनी असणारी टेंबू योजनेला पाठबळ देण्याचं काम कोणी केलं? त्यासाठी पाठबळ देण्याचं काम असं आहे की त्यांच्यानंतर अनिल भाऊ यांनी केलं तानाजी पाटील यांनी केलं
आणि काम नुसतं त्याने हातात घेतलं पण पुढचं रनिंग चालू केलेलं नाही. अजून टेंबूचं पाणी तुम्हाला मिळाले? मिळालेलं नाही. मिळालेलं नाही मिळालं. हां, म्हणजे टेंबूच्या पाण्यापासून तुमचा भाग वंचित आहे? एकदम 100% वंचित आहे. आलं आलं गेलं गेलं असे म्हणणारे फक्त जे तालुके आटपाडीतले नेते मंडळ आहे त्यांना आम्ही कसं विचारावा ही आम्हाला प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांना. आम्ही रडून सांगू शकतो आम्हाला खरोखर पाणी नाही. आम्हाला पतलं पाणी पाणी दिलं तर तुम्ही गावात येऊ शकता, नसेल तर गावात तुम्हाला यायचा अधिकार नाही हे विठ्ठलापूरमध्ये. उद्या भविष्यात अनिल भाऊ बाबर यांनी निवडणूक लढवायची ठरवलं तर? आम्हाला कोण निवडणूक लढवतं ही बघण्यापेक्षा आम्हाला पाणी दिल त्याला आम्ही निवडून देऊ. तालुक्याला दोन दोन आमदार असताना तालुक्याचा विकास होतो का? तालुक्याला 5 आमदार आहेत असं गृहित धरा. गोपीनाथ असू देत, भाव असू देत, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला टेंबू योजनेचं पाणी क्रांतीवर नागनाथ अण्णाने आणलं या ते आमच्या रानात पोचावा हीच आमची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून जी का असेल त्यांना मतदान आम्ही देण्यास हरकत करणार नाही. टेंबूला जन्म कोणी घातला? टेंबूला जन्म क्रांतीवीर नागनाथ नायकोड यांनी घातला. त्यांनी फक्त टेंबूची योजना त्यांनी माहीत करून दिली ही फक्त क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडे. त्यासाठी मी एक त्यांचा कार्यकर्ता 92 पासून आहे. माझ्या प्रत्यक्ष हातावर संघर्षमुक्ती चळवळ क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडे हे लिहिलेलं आहे. 92 साली लिहिलेलं आहे. नागनाथ अण्णा नायकोडे यांना तुम्ही किती सालापासून ओळखता? 92 सालापासून. ज्यावेळेला त्यांनी आटपाडीत आगमन केलं त्या दिवसापासून मी ओळखतो. आणि त्यांच्या संघर्षमुक्ती चळवळीत मी आत्तापर्यंत सहभागी आहे. मी कुठल्याही स्थानिकमध्ये कुठल्याही पार्टीत असू देत पण पाण्यासाठी आपण एकच पार्टी फक्त क्रांतीवीर नागनाथ नायकोडेच. नागनाथ अण्णांनंतर चळवळ चालू ठेवण्याचं काम कोणी रेटलं? आता तसं चळवळ चालू करण्याचं काम असं आहे की भारत पाटणकर असतील, आपले आनंदराव पाटील असतील, अनिल भाऊ असतील, तानाजी पाटील असतील, त्याच्यानंतर अण्णा असतील. पण ही ह्यातली ठराविक लोक स्टेजवर यायला लाजत होती. असं आहे की आनंद बापू असतील हे पहिल्यापासून आत्तापर्यंत आनंद बापू आहेत. अण्णा आले ठराविक टाईम आले आमच्या आटपाडीच्या स्टेजवर. निळूभाऊ आले, गणपतराव देशमुख आले, सर्व मंत्री पुढारी आले हे नुसते सांगण्यासाठी त्यांच्या दशेतमुळे आले. क्रांतीवीर नागनाथ नायकोडीच्या दशेतमुळे आले. पण असं आहे की पाण्यासाठी त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आटपाडी तालुक्यात नागनाथ अण्णांना बदनाम चालू करण्याचं काम केलं? बदनाम करण्याला चपल्या घालू आम्ही चपल्या. आटपाडी तालुका त्यांना सुट्टी देणार नाही. काही काळ त्यांच्यावरती असे आरोप झाले होते की तो पारध्यांचा नेता आहे, आटपाडी तालुक्यामध्ये पारधे आणून आटपाडी तालुका लुट. ज्याला पारध्याचा नेता आहे पण इथं पाणी दिलं ती पारधे आहेत का? सर्व आटपाडी तालुक्याला सर्व पारधे म्हणावं लागेल त्यांना. जे त्यांना सहकार्य करतो विठ्ठलापूर आटपाडी तालुक्याला जे सहकार्य केलं ही क्रांतीवीर नागनाथ नायकोड यांनी केलं ती पारध्याचा नेता म्हणणारे आहेत का? नाही, त्याला समोर आणा, त्याला बांधून मारो. जे तालुक्यामध्ये टेंबूची जी जीवनवाहिनी असणारी टेंबू योजना हे बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना कोणाची? संकल्पना असं आहे की त्यांचीच आहे. पण नंतर काय कसं आहे पुढाऱ्यांनी त्यात सहभाग घेऊन शासनाचं पैसे काहीतरी मिळाल्यानंतर अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी ती पुढची योजना चालू केली. त्यात आनंद बापूचा, तानाजी पाटील असेल, बाबरसाहेब असतील, अण्णा असतील, ह्यांचा सर्वांचा त्यात वाटा आहे. करतं म्हणतंय नुसतं, ओके करील काहीतरी. माझं नाव मधुकर बाड. बरं, आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे? तालुक्याचे आता सध्या अनिल बाबर आहेत. आपल्या तालुक्याला दोन आमदार आहेत, विधान परिषदेचे आणि विधान परिषदेचे गोपीचंद पडळकर आहे. त्यांच्या कामावरती तुम्ही खुश आहे का? खुश म्हणजे पाणी नाही सोडलेलं होतं बंद केलं, खुश कसं राहणार? नाही, बरोबर आहे बोलणार. कारण पाणी जे आमच्या आता इथं प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही, काय आमदार असून काय आमचा फायदा? नाही, नदीला नाही, ओढ्याला नाही, कोरडा नाही, गावात टाकीत पाणी नाही, आंघोळीची पंचायत. आता सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल. जरा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, आता ऊस वाळायला लागले ती ऊस तोडून घालतात लोक, आम्ही विकत घेतोय. असं म्हणजे जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नासाठी काय करायला पाहिजे शासनाने? शासनानं आता काय उपाययोजना आखल्या पाहिजेत काहीतरी? चारा छावणी यासारखे उपक्रम राबवले पाहिजेत का? आता पावसाळ्याचे दिवस आले, चारा छावणी केली तरी ते भांडवलदाराकडंच ते सगळं जातं आहे. आणि चारा छावणी जे जनावरांचे मालक आहेत त्यांच्यापर्यंत काय सगळी सुविधा पोहोचत नाही. आता पूर्णपणे खरीपाचा जो हंगाम आहे तो वाया गेलेला आहे, पावसाळा वाया गेला आहे. याबद्दल तुम्हाला काय पीक विमा वगैरे मिळाला पाहिजे? पीक विमा मिळालाच पाहिजे. या पीक विमा या प्रश्नासाठी आमदारांनी काय प्रयत्न केलेत? काय अजून तरी आपल्या कानावर नाही आमच्या आतापर्यंत काय. हा, मी मग बोललीच घेऊ. फक्त आम्हाला पाण्याचा प्रश्न, पाणी टेंबूचं पाहिजे. माणगंगा उघडे, विठ्ठलापूर वाडा,
पाणी नाही, प्यायला पाणी नाही, काय नाही. इटलापूर वडा सु बारमाय झालं पाहिजे, माणगंगा सु बारमाय झाली पाहिजे. आज मला आज कृष्णा नदी आज पुरा पुराच्या अवस्थेत आहे. आपण इकडे नाही पूर, कृष्णेचं पाणी आहे आपल्या तालुक्याला येतं. येते बरं, आम्हाला सोडलं नाही आणखीन. तकडं वरळ जातोय, तिकडं कोळव भागात तकडं सांगोल्या जाते पाणी, सांगोल्या तकडं जाते. आता आवर्तन चालू झालंय, आपल्याला पाणी मिळालं. आम्हाला नाही काय सु पाणी नाही आम्हाला. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे पाणी, नद माणगंगा आणि विठलापूर वाडा. तर मंडळी, बोला बिंदास्त. आमदारांचा पंचनामा या विठलापूर गावामध्ये आपण आमदारांच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया घेतलेल्याच आहेत. तर या विठलापूर गावचा आणि आटपाडी तालुक्याचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पाणी. आणि त्या आज पावसाळा लेट झाल्यामुळं ज्या खरीपाच्या पेरण्या आहेत त्या पेरणीसाठी विलंब झालेला आहे. आणि आज पेरणी झालेली नाही, जमिनीमध्ये ओलच नसल्यामुळं आपण बाजरी पेरूच शकत नाही. आणि हा पूर्णपणे हंगाम हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि इथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे की आम्हाला शासकीय अनुदान मिळालं पाहिजे आणि आटपाडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला पाहिजे. या तालुक्यातल्या लोकांचा प्रश्न, जनावरांचा प्रश्न आहे, जनावरांना चारा छावण्या चालू झाल्या पाहिजे. अशा अनेक प्रश्नां या लोकांच्या मार्फत असे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. JK Super Strong Cement. Build safe. JK Cement. Apni buniyade solid. JK Cement. Hey, apne baade solid. JK Cement hai solid.